अजित पवार हे शरद पवारांविरोधात बंड करत भाजपसोबत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले. पण बंडानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात अजित पवारांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे असं जाहीरच करून टाकलं. याच दरम्यान अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशाही चर्चा वारंवार होत आहेत. पण आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरमध्ये मुख्यमंत्री पदाबद्दलचा उल्लेख केलाय. एवढंच नाही तर ते लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावाही त्यांचे समर्थक आता करू लागले. सुबह 7 बजे से लेकर रात को 10 बजे तक जनते के बीच में काम करना और वो भी डेली हर दिन लगातार काम करना वाला कोई भी अगर नेता इस महाराष्ट्र में उपलब्ध है तो वो है अजित दादा पवार. अजित दादा पवार ही डिजर्व करते हैं कई सालों से सीएम बनने के लिए. अभी तक वो बन नहीं पाए. मेरी उनके लिए बेस्ट विशेष है और हम मैं नहीं पूरी जनता एज ए कार्यकर्ता सारी जनता चाहती है कि अजित दादा पवार ही महाराष्ट्र के बहुत जल्दी मुख्यमंत्री बने. एकीकडे अजित पवारांचे समर्थक असा दावा करत असताना संजय राऊत यांनी तर छाती ठोकपणे अजित पवार यांना लवकरच मुख्यमंत्री केलं जाईल असा दावा केलाय. मलाही राजकारण माहिती आहे, काय घडामोडी घडतात त्याही मला माहिती आहे, मग त्या कायदेशीर घटनात्मक आणि राजकीय असतील. अजित पवार हे भविष्यातले आणि लवकर लवकर भविष्य त्यांचं येत आहे जवळ, त्याच्यामुळे ते मुख्यमंत्री होतील. मी पहिल्या दिवशी सांगितलं की महाराष्ट्राला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळेल आणि त्यांच्या वाढदिवसाला तर असे काही बॅनर चालले असतील मला माहीत नाही, पण हे सत्य स्वीकारलं पाहिजे आता शिंदे गटाने. अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. पण आताच्या परिस्थितीमध्ये शिंदेंना बाजूला करून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल असा दावा का केला जातोय अशी चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.